नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला अनुजा ताई आहे त्यांच्या संदर्भात काही गोष्टी बोलायच्या आहेत पहा त्यांचा मी व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये त्या सांगत होत्या की सध्या म्हणजे खूप काही फ्रॉड होत आहेत मग जे कोणी लोक मदत करत आहेत एका म्हणजे चांगल्या व्यक्तीच्या किंवा महान पुरुषाच्या नावाखाली जे काही म्हणजे नावास मा नावासाठी जे काही लोक मदत करत आहेत त्यांनी मदत करताना थोडासा विचार करून करायचा म्हणजे कुणी सुपरचार्ट फोनपे वगैरे गुगल पे अशा पद्धतीने जर आपली स्व इच्छा जी मदत करत असेल तर त्यांनी नावगाव हो पत्ता सगळ्या गोष्टी कुठे पैसे जातो कुणा म्हणजे कुणाकडे जातो म्हणजे त्यासाठी म्हणजे खरंच त्या कामासाठी जातोय की काय त्याचा वाईट मार्गाने उपयोग होतो की काय अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर बरोबर आहे सगळ्या गोष्टी आपण विचार करून केल्या पाहिजेत कुणाला आपण दोन रुपये देताना त्यासाठी आपल्याला ते किती मेहनत करावी लागते मग आपण देताना विचार करतोच की नाही आपण थोडं असं थोडंच आहे की आपण उठतो आणि लगेच पैसे देतो असं नाही तर प्रत्येकजण हा विचार करतोच पैशाच्या बाबतीत पण आणि त्या असंही म्हटल्या बघा त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणूनच मला खास त्यासाठी बोलायचं आहे की त्या त्यांच्या व्हिडिओमध्ये असं बोलल्यात की माझीही तीन हजार तीन हजाराबाबतीत म्हणजे तीन हजार रुपयाचा म्हणजे फ्रॉड झालेला आहे कारण की मी सुद्धा तीन हजार रुपये दिलेले आहेत हिशोबाने ते कुठे म्हणजे कुठे गेले कसे गेले काहीच कळलं नाही त्याचं नाव नाही गाव नाही पत्ता नाही असं त्या म्हणाल्यात म्हणजे मला फक्त एवढंच सांगायचं की अनुजाताई तुम्ही फोन म्हणजे तुम्ही पैसे पाठवले तीन हजार रुपये समोरच्या व्यक्तीला मग तुम्ही नाव नाही घेतलं तुम्ही ती कोणतीही व्यक्ती असू द्या तुम्ही कोणीही कोणतीही असू द्या तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुम्ही पैसे पाठवलेले आहेत तीन हजार रुपये असं तुम्ही म्हणतात आणि परत काय म्हटलं की त्याचं कुठं हिशोब नाही नाव नाही गाव नाही पत्ता नाही असं तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बोलल्या तर मला फक्त एवढंच विचारायचं की कि तुम्ही किमान ज्या व्यक्तीच्या किंवा तुम्ही ज्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केले किंवा ज्या मार्गाने पैसे ट्रान्सफर केले ते तर तुमच्याकडं स्क्रीनशॉट वगैरे रेकॉर्ड असेल असं नक्कीच कारण की पहा आपण जर बँक टू बँक ट्रान्सफर केलं तर बँकेचं आपल्याकडं मॅसेज असतो किंवा ती स्लिप असते काहीतरी आपल्याकडं स्क्रीनशॉट असतोच असं थोडंच आहे बँकेत बँकेमध्ये आपल्याला काय व्यवहार केला आपण तर आपल्या त्याचं सगळं रेकॉर्ड आपल्याकडं डिटेल्समध्ये असतं ठीक आहे मग ते तुमच्याकडं असू शकतं दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर एखाद्या फोन पे म्हणजे पैसे पाठवले असतील तर फोन पे गुगल पे म्हणा तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून किंवा असं म्हणजे कुठल्याही वेगळ्या माध्यमातून तुम्ही जर पैसे पाठवले असतील तर त्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा तुमच्याकडे नंबर नक्कीच असेल कारण की फोन पे गुगल पे नंबरवर आपल्याला जर पैसे पाठवायचे असतील तर व्यक्तीचा नंबर असल्याशिवाय आपण पैसे पाठवू शकत नाहीत आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी की पहा ती व्यक्ती आपल्या पूर्ण खात्रीची आपल्या पूर्ण जबाब म्हणजे आपल्या जवळची किंवा आपल्या परिचयाची आणि आपल्या विश्वासाची जर असली तरच आपण त्याला पैसे पाठवू शकतो कार त्याचं कारण असं आहे पहा आपण जर एखाद्याला दहा रुपये जरी द्यायचं म्हटलं तर दहा वेळा विचार करतो म्हणजे उसने पैसे मागितले किंवा आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला मदत मागितली तर आपण विचार करतो द्यायची की नाही द्यायची का द्यायचे ते आपल्या जवळची आहे हिला गरज आहे द्या बाबा आपण असं विचार करतो तर मग तुम्ही समोरच्या व्यक्तीला जर तीन हजार रुपये दिले तीन हजार म्हणजे काय थोडी रक्कम नाहीये खूप दिवस लागतात ते पैसे कमवायला मग तीन हजार रुपये तुम्ही असेच कसे ट्रान्सफर केले असेच कसे पाठवले म्हणजे न विचार करता नाव नाही गाव नाही पत्ता नाही असं तुम्ही म्हणतात तर असं कसं होऊ शकतं हा प्रश्न मला पडलेला आहे आणि हे माझं वैयक्तिक मत आहे ह्याच्यामध्ये काय मला कुणी सांगितलं नाही किंवा कुणी सांगते म्हणून मी बोलते असं नाही तुमचा व्हिडिओ पाहिला म्हणून मला हा प्रश्न पडला की तीन हजार रुपये दिले तर मग असेच कसे दिले तुम्ही सहजच कसे दिले म्हणजे त्याचं काहीतरी असेल नंबर असेल ज्या नंबरवर ट्रान्सफर केले गुगल पे फोनपे काहीतरी नंबर असेल त्या नंबरवर केले अकाऊंट नंबर असेल बँकचे डिटेल्स असतील काहीतरी असेल बँकमधून जरी केलं तरी मोबाईलवरती मेसेज येतो काहीतरी असेल ना तुमच्याकडे मग तुम्ही असंच कसं बोलू शकता म्हणून मला असं वाटलं की कुठेतरी हे विचार करण्यासारखं आहे त्यामुळं ताई तुमच्याकडे असेल स्क्रीनशॉट तुम्ही खरंच तुम्ही तीन हजार रुपये दिले असतील म्हणून तुम्ही बोलतात ठीक आहे तुम्ही दिलेत त्यामुळे तुम्ही बोलतात परंतु तुम्ही जे काही बोलतात नाव नाही गाव नाही पत्ता नाही हे कुठेतरी मला चुकीचं वाटलं म्हणून मला सांगायचं की तुम्ही जर तुमच्याकडं काही असेल तर तुम्ही तसं प्रूफ पण लावू शकता म्हणजे स्क्रीन स्क्रीनवरती त्याचे स्क्रीनशॉट वगैरे असतील तर तुम्ही लावू शकता जेणेकरून समोरच्या व्यक्तीला खात्री पटेल आणि तुम्हाला जे बोलायचं तुम्हाला जे साध्य करायचं किंवा ज्या गोष्टी तुम्हाला मांडायच्यात पब्लिकपर्यंत त्या नक्कीच पोहोचतील आणि त्या सिद्ध होतील किंवा तुम्हाला तुम्ही जे बोलताय ते खरं आहे असंही पब्लिकला नक्कीच वाटेल म्हणून मला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ज्यांना पैसे पाठवले किंवा जे तुमचं जशा पद्धतीने तुम्ही त्यांना पाठवले असतील त्याचं काहीतरी प्रूफ तुमच्याकडं असेलच त्यामुळं पब्लिकला मी तुमची एक सबस्क्रायबर आहे आणि एक ॲज अ व्हिवर म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारत आहे की तुमच्याकडं काहीतरी असेल नाही का आणि असेल तर तुम्ही तसं ते स्क्रीन म्हणजे स्क्रीनशॉट किंवा तुम्ही जे असेल प्रूफ ते तुम्ही नक्कीच लावावं तर हे माझं वैयक्तिक मत होतं ते मी या ठिकाणी मांडलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद